यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज दरवानेर नेर मतदारसंघामध्ये कामगार नोंदणी अभियानात आयोजन करण्यात आले होते त्यावर तब्बल दहा हजार लोकांनी आपली नोंदणी करून आपला सहभाग नोंदवला होता त्यावर मी व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि या व्हिडिओचा हा बदलाव घडून आला की त्यानंतरसुद्धा बऱ्याच लोकांनी आपली नोंदणी करून या योजनेपासून लाभ घेतला या योजनेमध्ये नोंदणी करणाऱ्या लोकांना प्रथम नोंदणी कार्ड मिळते त्यानंतर पाच हजारचा धनादेश मिळतो त्यानंतर तीन हजाराचा धनादेश मिळतो त्यानंतर कामगार उपयुक्त साहित्याने भरलेली लोखंडी पेटी मिळते आणि आता या नोंदणीकृत कामगार लोकांना या योजनेअंतर्गत घरगुती संसार उपयोगी भांड्याचा संच या योजनेतून मिळाला आहे त्याचबरोबर या योजनेतून ज्या महिलेंची डिलिव्हरी किंवा शिजरी झाली असता त्या महिलेंना हॉस्पिटलचा खर्च तसेच ज्यांची मुलं शिक्षण घेत आहे त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा या योजनेतून मिळत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक योजनांचा लाभ कामगार लोकांना होत असल्यामुळे कामगार नोंदणीकृत लोक या योजनेमुळे खूप आनंदी आहे पहिले सुरुवातीला फॉर्म भरला पेटीचा कामगार योजनेमध्ये त्याच्यामुळे मला एक पेटी भेटली त्याच्यानंतर सहा महिन्यानं भांडे भेटले आणि पेटीमध्ये बी भांडे भेटलेले आहे तिसरी कामाच्या पेटीतनी कपडे घालाचे टोप टोपी हेल्मेट बुट्ट टिफिंग डब्बा बॉटल चटई मच्छरदानी भेटलेले आहे मोचे हातमोचे पाय मोचे असं सगळंच काय भेटलेलं आहे नंतर सहा महिन्यानं भांडे भेटले टाकी भेटली कोपर भेटला कुकर भेटला कु कुकरले दोन डब्बे हाय टाट भेटले ग्लास भेटले वाट्या भेटल्या कडई भेटली गरज भेटले डब्बे भेटले <laughs> वाटे हाए। हाए। हाए काई भेट ले ले आहे डब्बे आहे टीप आहे मोठी सगळेच काही घरगुती भांडे भेटलेले आहेत